मका विकल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना 15 दिवस ते 1 महिन्याचे चेक आलेले पाहायला मिळतात. शेतमालाचे 15 दिवसाचे चेक आलेले आहेत. त्यापैकी अनेक शेतकऱ्यांचे चेक बाउन्स होत असल्याचा गंभीर आरोप मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत घडत आहे. अगोदर शासनाने बाजार समितीत मका खरेदी केंद्र सुरू केलं नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी भावात मका विकावा लागत असताना व्यापारी त्यांना रोख रकमेऐवजी चेक देत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून गरज भागवण्यासाठी सावकाराच्या दारी जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मका विकली आहे 25 तारखेला, अजूनपर्यंत मला पैसे मिळाले नाही. आणि मला मक्काचे पैसे न मिळाल्यामुळं कांद्याला खाद मारता येईल, कांद्याची लागण केली की लागणीवाल्याचे पैसे देता येईल. दिनेश कुमारनं घेतली ती. बर, काय सांगतं ते? ते म्हणते आता पैसे नाही, थांबा 15 दिवस, थांबा 8 दिवस. ती 900 रुपये, 900 का काहीतरी गेलं, 9 क्विंटल पैसे. त्याच्यात त्याने चेक लिहून दिला, चेक लिहून दिला, तो बँकेत टाकला नाही पैसे, चेक डायरेक्ट बाउन्स होऊन गेला. किती दिवस झाले चेक घेऊन? 1 महिना झाला, महिना झाला चेक घेऊन. चेक बाउन्स झाला काल, मी परवा दिवशी गोर मारेली मोबाईल, मला अर्जंट आता पैसे लागले. पण ते म्हणते आता 1-1.5 तास थांब, आता मी सकाळचं येत आता देतो, उद्या थोड्या टायमात देतो, आता म्हणजे 1 वाजता देतो.